T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा 15 जणांचा चमू जाहीर करण्यात आलाय. संघाच्या नेतृत्वाची कमान पुन्हा एकदा हिटमॅन रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे, तर सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालला पसंती देण्यात आली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजय सॅमसन यांचीही निवड झाली, त्यामुळे कागदावर भारतीय संघ एकदम ताकदवान आणि तगडा वाटतोय. वन डेमध्ये अपयशी ठरलेली रोहित सेना आता झटपट सामन्यांच्या महालढाईत यशस्वी होणार का, याकडे सर्व क्रिकेट शौकीनांचे लक्ष असेल. कसा असेल भारतीय संघ, काय असतील प्लस मायनस बाजू, याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आगामी वर्ल्ड कप 1 जूनपासून सुरू होतोय, त्याकरता भारतीय संघही प्रबळ दावेदार मानला जातोय. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची निवड झाली, त्यात सलामीवीर म्हणून शुभमन गिल ऐवजी यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली. सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांच्यानंतर यशस्वीच्या रूपाने भारताला ताकदीचा डावखुरा ओपनर फलंदाज मिळालाय. आक्रमकता, फटक्यामधील विविधता ही त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्याही बॉलरला भिरकावून देण्याची क्षमता असलेल्या यशस्वीला सलामीवीर म्हणून संधी देऊन निवड समितीनं नवा डाव आखलाय आणि यशस्वीचा परफॉर्मन्सही चांगला राहिलाय. कसोटी क्रिकेटही त्यानं गाजवलंय. 2 द्विशतकांची नोंदही त्याच्या नावावर आहे. IPL मध्ये धडाकेबाज शतक नोंदवत त्याने आपला तडाखा दाखवून दिलाय. रोहित शर्मासोबत तो डावाची सुरुवात करेल. याद्वारे राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशनही जुळून येणार आहे. दुसरीकडे फॉर्मसाठी झगडत असलेल्या सलामीवीर शुभमन गिलची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली. कुणी जायबंदी झाले तर शुभमनला संधी मिळू शकते. वन डाऊनसाठी पुन्हा एकदा विराट कोहली हाच पर्याय असू शकतो. यंदाचा IPLचा मोसम हा या क्लासिकल बॅट्समनसाठी चांगलाच भारदार ठरलाय. त्याने शतकही झळकावले. स्वाभाविकच त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. त्याला रोखणं हे प्रतिस्पर्ध्यापुढचं आव्हान असेल. सूर्यकुमार यादवकडे T20 स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाते. 360 डिग्रीमध्ये हा सूर्य कायम तळपत राहतो. दुखापतीतून सावरलेल्या सूर्यानेही IPLमध्ये चांगला सराव करून घेतलाय आणि त्याच्यात एक हाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्याचा वेगवान खेळ ही भारताची ताकद असेल. अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली, पण IPLमध्ये त्याला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मुंबईने एका पाठोपाठ एक सामने गमावले आहेत आणि याला हार्दिकची कॅप्टन्सी जबाबदार असल्याचेही बोललं जाते. आउट फॉर्म असलेला हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमध्ये कसा खेळणार याबाबत मात्र उत्सुकता असेल. त्याच्या जोडीला शिवम दुबेलाही घेण्यात आलंय. चेन्नईकडून खेळताना शिवम दुबेने दमदार प्रदर्शन केले. त्याच्या वर्ल्ड कप एंट्रीकडेही सर्वांचं लक्ष असेल. तर अक्षर पटेलला तिसरा ऑलराऊंडर म्हणून घेण्यात आलंय. भरोशाचा फलंदाज व गोलंदाज रवींद्र जडेजा हा संघात आहेच. सामना फिरवण्याची त्याच्या क्षमता आहे. जडेजा संघात असणं ही जमेचीच बाजू आहे. जीवघेण्या अपघातामुळे क्रिकेटपासून अनेक दिवस दूर राहिलेला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही चान्स देण्यात आलाय. पंत IPLमध्ये चांगला खेळलाय. आपल्या जिद्दीचे दर्शन तो वर्ल्ड कप सामन्यातही घडवणार का हे पाहावे लागेल. त्याच्या जोडीला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचीही संघात निवड झाली. सॅमसननेही डोळे दिपवणारी कामगिरी केली. यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा दोन्ही आघाडीवर तो सध्या यशस्वी ठरतोय. अंतिम चमूतील त्याच्या समावेशाबाबत मात्र उत्सुकता असेल. भारताचे प्रमुख अस्त्र असलेल्या बुमरा व मोहम्मद सिराजकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. बुमराकडे योग्य टप्पा आहे, त्याचबरोबर त्याचा यॉर्करही खतरनाक आहे, त्यामुळे फलंदाजाचा कस लागू शकतो. सिराजकडे चांगला स्पीड आहे, तोही प्रतिस्पर्ध्याची भंभीरी उडवू शकतो. याशिवाय मागच्या काही दिवसापासून धारदार गोलंदाजी करणाऱ्या अर्षदीप सिंगवरही विश्वास दाखवण्यात आलाय आणि त्याच्याही गोलंदाजीत वैविध्य आहे. फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांना पसंती दिली. दोघेही तोडीस तोड आहेस. समोरच्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकवायचे याचे चतुर तंत्र त्यांना अवगत आहे, त्यामुळे आपली फिरकीची बाजूही भारी आहे. याशिवाय शुभमनसह रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद हे राखीव खेळाडू असतील. मुख्य खेळाडूमधील कुणी जखमी झाले तर यापैकी कुणाला तरी संधी मिळू शकते.
आवेश खान खलीलही गोलंदाज म्हणून जोरदार कामगिरी करतायत. रिंकू सिंग ही तडकेबाज फलंदाज आहे. या खेपेला त्याला चान्स मिळाला नाही, त्यामुळेच त्याला राखीवमध्ये राहू लागले. के एल राहुलला मात्र वगळण्यात आले. मुळात 2 ते 3 चांगले संघ तयार होतील अशी फौज सध्या भारताकडे उपलब्ध आहे, पण त्यातून वर्ल्ड कपसाठी बेस्ट संघ निवडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आपला संघ समतोल आहे, त्यामुळे कुठल्याही संघाला आपण हरवू शकतो अशी सध्याची स्थिती आहे. रोहित शर्माने कॅप्टन व फलंदाज अशा दोन्ही आघाड्यावर जोरदार खेळ केलाय. त्याच्या झंझावाताचा भल्या भल्यांनी धसकाही घेतलाय. कर्णधार पदाबरोबरच फलंदाजीचाही जलवा त्याने दाखवला तर भारत जिंकतोच, त्यामुळे रोहितवर प्रतिस्पर्ध्यांचा फोकस असेल. विराट कोहली हा जगातला सर्वात टॉप फलंदाज मानला जातो, त्याचे तंत्र अचूक आहे. त्यामुळे रोहित, कोहली आणि बाकीचे शिलेदार आलटून पालटून चालले तर भारत वर्ल्ड कपमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. वन डे थुकलेली संधी T20 इंडियाने साधावी अशीच सर्व क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे, आणि ती पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.